एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे प्रवाह सध्या कमजोर आहेत। यातच अरबी समुद्रामध्ये तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे मान्सून वेगाने प्रगती करतोय। 13 जून पर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये मान्सून दाखल होणार आहे। मान्सूनच्या राज्यातील आगमनामध्ये 1 दिवसाची तफावत शक्य आहे। मात्र विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मान्सूनचं आगमन लांबण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे। दरम्यान बुधवारी रायगड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।